नमस्कार मित्रांनो टोटल मराठी या यूट्यूब चॅनेलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी दिवाळीपूर्वीच राज्यात आठ मोठे निर्णय एकोणीस ऑक्टोबर गुरुवार आजचे मंत्रिमंडळ निर्णय दिली सर्वांना खुशखबर काही मिनिटांपूर्वीची ही, ही बातमी आहे या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर और क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया तर बघा राज्य मंत्रिमंडळाची बैठक गुरुवारी संपन्न झाली या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले विशेष म्हणजे बार्टी सारथी महाज्योती आणि अमृत या संस्थांच्या कार्यक्रमामध्ये समानता आणण्यासाठी सरकार धोरण राबविणार आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून दिली आहे त्यानंतर पाहूया मंत्रिमंडळ बैठकीतील आठ निर्णय बार्टी सारथी महाज्योती अमृत या संस्थांच्या कार्यक्रमात समानता आणण्यासाठी धोरण त्यानंतर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबईमधून शासकीय बँकिंग व्यवहार करता येणार त्यानंतर राज्यातील सुतगिरण्या सुरळीतपणे चालवणार पुढील पाच वर्षे कर्जावरील व्याज शासन भरणार त्यानंतर कोराडीत सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावरील वीज प्रकल्पास मान्यता त्यानंतर इमारत व बांधकाम कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ गतीने मिळणार कामगार नियमात सुधारणा करणार त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय त्यानंतर महाप्रीत मार्फत ठाण्यात समूह गृहनिर्माण प्रकल्प राबविणार त्यानंतर परवडणारी घरे मोठ्या प्रमाणावर उभारणार त्यानंतर राज्यात चार धर्मादाय सह आयुक्त पदांची निर्मिती करणार